आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तासगाव तालुक्यातील सरकोली गावचे सुपुत्र तहसीलदार सुधाकर भोसले यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयाचा पदभार आज स्वीकारला आहे. त्यांनी या अगोदर 2009 ते 2012 या काळात सांगोला तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारून तिथे मोठे काम केले होते. त्यानंतर कराड व तासगाव या ठिकाणी तालुक्यांचा तहसीलदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची एक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे येथे पुढील काळात अशाच पद्धतीने काम करतील अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यांनी या अगोदर आपल्या कार्यकाळात गौण खनिज माफियांचे तसेच नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचवणाऱ्या धेंडांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या भागामध्ये चालत असलेले अवैध धंदे यांनाही आता चाप बसणार हे मात्र निश्चित मानले जाते. हातकणंगलेहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी धनंजय टारे.